निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेचं जामगाव नगरीमध्ये वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त. जनसंवाद यात्रेचं जामगाव येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी त्या स्वागतासाठी जामगावचे विद्यमान सरपंच अरुणा खाडे, उपसरपंच शांताबाई शिंदे, सुरेश धुरपते, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के, वनकुटे सरपंच राहुल झावरे, तालुका अध्यक्ष विजय औटी, बबलूशेठ रोहकले व गावातील महिलांनी त्यांचं स्वागत केलं. देशसेवा करून परत आलेले सैनिक व सेवानिवृत्त शिक्षक यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यामध्ये जगन्नाथ गावटे, अनिल कदम, अंबादास केदार, हरिभाऊ साळवे, तडके मेजर, तुकाराम खाडे, तर जामगाव ग्रामस्थांच्या वतीनं 4,45,445 रुपये देणगी देखील देण्यात आली. तर संपूर्ण ग्रामस्थ आपल्या पाठीशी उभे राहू असं देखील सांगण्यात आलं. तर दैठणे गुंजाळ येथे सरपंच अश्विनी केदार, जयसिंग राजे, बाबासाहेब तरटे, बंटी वस्तात व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. तर या गावातील ग्रामस्थांनी शेतीसाठी पाणी व दळणवळण तसेच रस्ता तयार करून द्यावं अशी मागणी करण्यात आली. आज जनसंवाद यात्रेचा जामगावचा 14वा दिवस खूप सुंदर अशा पद्धतीने आम्ही नेत्यांचं प्रथमतः स्वागत केलं. त्याच्यानंतर गावामध्ये मिरवणूक काढून बळगंगा माता मंदिरामध्ये येऊन नेत्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी मातेचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाला भरपूर अशा प्रमाणामध्ये ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होत्या. नेत्यांना शब्द देण्याविषयी असं आहे की नेत्याचं कर्तृत्वच असं आहे की ते सर्व लहान थोरांना आणि मोठ्यांना भाळणारं कर्तृत्व आहे. हा एकच माणूस असा आहे की ज्याला सामान्यातला माणूस म्हणजे लहान मुलांनाही आवडतो, तरुण वर्गालाही आवडतो आणि जे वयस्कर असतील अशा माणसांना आवडतो. असं नेतृत्व जर म्हणायला गेलं तर माननीय बाळासाहेब ठाकरे असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांना लहान मुलापासून तर वयोवृद्ध सर्वांपर्यंत लोक त्यांना मानत होते. असं हे नेतृत्व आज या पारणी तालुक्यामध्ये उदयाला आलेलं आहे. आणि उदयाला येऊन नुसतं उदयाला आले असं नाही, आज जनता त्यांच्यावरती एवढं प्रेम करते की आज जनसंवाद यात्रेचा 14वा दिवस आजपर्यंत प्रत्येक गावात फुलाई फुलाची पाकळी म्हणून प्रत्येक निवडणुकामध्ये नेत्याला लोकांना पैसे द्यावे लागतात. परंतु या ठिकाणी असं उलट झालेलं आहे की ह्या जनसंवाद यात्रेमध्ये लोक मोठ्या संख्येनं सहभाग घेऊन आजपर्यंत नेत्यांना कमीत कमी 3.5 ते 4 करोड रुपये आतापर्यंत त्यांच्याकडे जमा झालेले आहेत. आणि त्यांचं कर्तृत्व पाहून नक्कीच येत्या विधान सभेमध्ये ते 2019 पारनेर नगर विधानसभेचे 100% आमदार झालेले असतील. तर सुंबे यांच्याकडून 51,000 तर ग्रामस्थ 33,333 रुपये यावेळेस देणगी देण्यात आली. त्यानंतर निमगाव घाणा या ठिकाणी निलेश लंके यांचं स्वागत करण्यात आलं. तर ग्रामस्थ यांनी भाळवणी येथील धरणाचं पाणी आपल्या गावात आणावं यासाठी निलेश लंके यांना साकडं देखील घातलं. आणि त्या पाठोपाठ हंगे गावातून एक सुपुत्र जन्म त्या सुपुत्राला आपण जर सगळ्यांनी साथ दिली तर खरोखर आपला पाण्याचा प्रश्न मी म्हणतो सुटण कारण आणि त्याच्यासाठी आपल्या हितासाठी जर आपण जागलं तर आपलं हित करण्यासाठी जेवढाच एक मुद्दा आहे मूर्ती राण चालक समाजाची जाण काय करावं याची जाण आणि ते करण्यासाठी आपण त्यांचे हात बळकट करायचे. आपल्याला येत्या 2 महिन्याच्या निवडणुकीत तर यावेळी गावातील हजारो ग्रामस्थ यावेळी उपस्थित देखील होते.